या बातमीचे प्रायोजक आहेत एम के अप्सरा गॅरेज, नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांचं नाव घेणं हे मला पटत नाही, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळेस खासदार संजय राऊत यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला. संजय राऊत विकृत आहे, मी त्यांच्यावरती बोलणार नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निवडणुकीत विजय आमचा आहे, आमचेच सरकार येणार, असे देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे. नाही, मी पंढरपुरात दर्शन घ्यायला आलो आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही. त्यांना कसं बरं वाटलं? महायुती निवडून येते ते आता लीलावतीमध्ये जायच्या तयारीत असत. लीलावती हॉस्पिटलला फोन देखील केला असेल की 48 तासात मी येतोय, एक बेड ठेवा, म्हणून त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही. आणि एक विकृत माणूस आहे, त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार? म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या. मी त्यांची दखल द्यायचं सोडून दिलंय. अदखल पात्र माणूस आहे, कधी निवडणूक लढवली नाही, कधी मैदानात उतरलेला नाही. 4 भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही. इम्तियाज जलील यांना एका पत्रकारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लठ्ठी मारून बाहेर काढले. ते स्वतःही पत्रकार होते काय म्हणजे नाही. त्या जलीलला चरबी आली, त्याला फार मस्ती आली, ते स्वतःला आता स्वतः तो नेता समजायला लागला. स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार. आता जर अशी नाटकं करत राहिला जलील तर लवकरच बंदोबस्त होणार त्याचा. आणि नको ते काम त्याने उद्योग करायचे नाही. पत्रकारांचं प्रोफेशन आहे, प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे. मग तो कसलाही प्रश्न असू दे, तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा, नो कमेंट म्हणा. हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली? एका प्रोफेशनल पत्रकारावर तर तुम्ही हात टाकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली आहे ना, ते तर जिरवावी लागेल. काय मी विठुरायाचा आशीर्वादच घेण्यासाठी आलो की अगोदर अगोदर जेव्हा तुझ्या भावानीलाही गेलो होतो, आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू दे एवढंच प्रार्थना आहे. बाकी देवाचा आशीर्वाद नेहमी आमच्या राणे कुटुंबावर राहिलेला आहे. अनेक पदं आम्हाला घराला मिळाली म्हणून वेगळं काय पद मागायला इकडे आलेलो नाही. निवडणूक लढवलेली आहे, यश हवंय, देवाचा आशीर्वाद असेल मोठ्या मोठ्या पिक्याने नक्की निवडून येत. आणि जनतेची साथ प्रतिसाद हे दोन्ही माझ्या बरोबर होत आणि मला विश्वास आहे या वेळेला नक्की आमदार म्हणून तर मी निवडून येईल पण महायुतीचं पण सरकार येईल एवढी मला खात्री आहे. मोठ्या साहेबांचा प्रेमाचा चेहरा शिवसेनेला परत एकदा बघायला मिळणार. तर बघू, बघा समोरचा कसा आहे ना तसा मी असतो. तुम्ही प्रेमाने वागताय, आपण पण प्रेमाने, पण जर वेड वागड कोण वागलं तर मग आपण जे काय करायचं ते करतो, मग त्याच्यामध्ये तडजोड नाही. मी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणावर कोणाबद्दलही काय बोललेलो नाही, पण माझ्या नेत्यांवर, कुठल्याही माझ्या धर्मावर, अशा कुठल्या विषयावर जर कोण काही वेगळं वागायचा प्रयत्न करत असेल, काही वेगळं बोलायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तुटून पडतो, मग त्याला सोडत नाही. आणि हा स्वभाव राहणारच. समोरच्यांनी विषय दिला नाही तर मी त्यांच्या कुठल्या विषयात जात नाही, पण विषय दिला तर मी सोडणार. निवडणुकीच्या आधी बरेच फॅक्टरची चर्चा होती, बरेच विषय होते. कुठला फॅक्टर चालला? शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारने जे कामं केली, लाडकी बहीण योजना असेल, सगळ्या ज्या काही योजना राबवल्या त्या घराघरापर्यंत पोहोचवल्या, त्याच्यामध्ये कसली फेसळ झाली नाही, कसलाही करप्शनचा चार्ज लागला नाही, तळागळापर्यंत सरकारचा पैसा पोहोचला. आणि सरकारचा जो मानस होता की हा सरकारचा पैसा हा लोकांच्या उपयोगात आला पाहिजे, तो लोकांच्या उपयोगी आला, ह्या गोष्टीचं समाधान गावागावात आलं, वाड्या वाड्यात आलं आणि उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडली मतदानाला
आणि आपण बघाल की जी काय टक्केवारी वाढली किंवा म्हणजे कोकणात वाढली असेल किंवा इतर ठिकाणी वाढली असेल, उत्स्फूर्त मतदान झालेलं आहे. आणि म्हणून हे जे तुम्हाला एक्झिट पोल जे दिसत आहेत ना, ते पारदर्शक सरकार देऊ शकले आपले महायुतीचं सरकार, आमचे नेते, आणि म्हणून हे एक्झिट पोलचे रिझल्ट, कारण का लोक बोलकी झाली की आम्हाला फायदा झाला, घराघरात पैसे आले. हे विरोधक आमची मस्करी उडवत होते ह्या योजना जेव्हा आल्या तेव्हा, नंतर स्वतः योजना जाहीर करायला लागले आमचे. त्या लोकांना कळलं की कोण काम करू शकतं आणि म्हणून हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय? अवरेज देखील मिळत नाही? तर चिंता सोडा, आजच आपल्या चारचाकी वाहनांना सीएनजी किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट BS6 बसवून मिळेल, तसेच सीएनजी एलपीजी टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पता: MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875, 9359828428.